असं म्हणतात खाव्याचे गुलाबजामून बनवणं काही खायचं काम नाही, पण हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघितला तर तुम्हाला खाव्याचे गुलाबजामून पहिल्या प्रयत्नात एकदम परफेक्ट जमतील. आता या गुलाबजामूनचं टेक्स्चर बघा काय परफेक्ट आलं आहे. सगळे गुलाबजामून असेच तळले गेलेत आणि हे बघा इतके ज्युसी झालेले आहेत. आतपर्यंत पाक मुरलेला आहे आणि बोटानी तोडलं तरी तुटतायत, इतके सॉफ्ट झालेत. खाव्याचे गुलाबजामून तळताना ते अगदी परफेक्ट कसे तळायचे, कितीही जास्त क्वांटिटी असली तरी एका साईजमध्ये कसे बनवायचे, या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितल्यात. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. गुलाबजामूनसाठी इथं मी 1 किलो रेडीमेड खवा आणला आहे. हा वजनाने 1 किलो आहे आणि भांड्याने मोजायला गेलं तर या भांड्याने 4 भांडी खवा भरला. आता गुलाबजामूनमध्ये आपल्याला बाइंडिंगसाठी मैदा किंवा गव्हाचं पीठ मिक्स करावं लागतं. त्याचं प्रमाणही किती घ्यायचं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर प्रमाण घेताना जेवढा खवा असतो त्याच्या पाव भाग मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरायचं. तर या भांड्याने 4 भांडी खवा भरला, त्याचा पाव भाग म्हणजे 1 भांडं मैदा वापरला आहे. वजनाने म्हणाल तर हा 160 ते 170 ग्रॅम आहे. गव्हाचं पीठ घेणार असाल तरी याच प्रमाणात घ्यायचं. प्रमाण ठरलं, आता पुढची प्रोसेस करू. आता सुरुवातीला खवा एका परातीमध्ये घेऊन त्याला 2-3 मिनिटं थोडंसं मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे. शक्यतो परात किंवा मोठं ताट वापरायचं म्हणजे नीट मळता येतं. खवा 2-3 मिनिट मळून घेतला. आता याच्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे. मैद्याचं प्रमाण जरी माहिती असलं तरी सगळा मैदा एकत्र मिक्स करायचा नाही, थोडा थोडा मिक्स करत जायचं. कारण कधीकधी खवा पातळ असू शकतो त्यामुळं मैद्याचं प्रमाण जास्त लागू शकतं, घट्ट असतो त्यामुळं प्रमाण कमी लागू शकतं. तर सुरुवातीला इथं मी अर्धा मैदा मिक्स केला होता. हे मिश्रण अजूनही पातळ वाटतं आहे म्हणून मी अजून थोडा मैदा याच्यामध्ये मिक्स करून घेते आहे. तर मी शक्यतो काय करते, अंदाज घेत घेत मैदा ॲड करते म्हणजे मिश्रण अगदी परफेक्ट होतं. अजूनही मला हे थोडंसं पातळ वाटतं आहे म्हणून मी याच्यामध्ये उरलेला सगळा मैदा ॲड केला. तुमचा जर खवा थोडासा सैल असेल तर 1-2 चमचे मैदा जास्त लागू शकतो, घट्ट असेल तर 1-2 चमचे मैदा कमी लागू शकतो. तर हे बघा इतपत घट्ट असं आपलं हे मिश्रण तयार झाले. याहून जर पातळ असेल तर 1-2 चमचे मैदा तुम्ही नक्कीच वाढवू शकता. आता हे मिश्रण आपण एकजीव केलं आहे पण याला व्यवस्थित बाइंड करायचं आहे. त्यासाठी थोडं थोडं मिश्रण परातीमध्ये घेऊन त्याला भाकरीसारखं असं मळून घ्यायचं आहे. तोपर्यंत मळायचं आहे जोपर्यंत याचा एक छान गोळा तयार होत नाही आणि आपल्या तळहाताला असं चिकट तेलकट वाटत नाही. तर एवढा एक भाग मळण्यासाठी मला 8 ते 9 मिनिट लागले. असं मिश्रण मळून घेतल्यामुळं गुलाबजामून एकदम क्रॅक फ्री होतात. आता कमी प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण जास्त प्रमाणात असेल तर आपल्याला तासभर तरी मळण्यातच जाईल. यासाठी मी काय करते, हे मिश्रण थोडं थोडं करून मिक्सरला फिरवून घेते. तर मिश्रणाचे असे तुकडे टाकायचे, एकत्र गोळा टाकायचा नाही. साधारण वाटीभरच मिश्रण एकावेळी घ्यायचं. पण मिक्सरमधून फिरवताना ते कसं फिरवायचं, एकावेळी खूप जास्त वेळ फिरवायचं नाही तर असं ऑन ऑफ करत करत आपल्याला 15 ते 20 सेकंद एक बॅच फिरवून घ्यायची आहे. जर आपण त्याला कंटिन्यू फिरवत राहिलो तर मात्र याला तेल सुटून मिश्रण पातळ होऊ शकतं. त्यामुळं हे बघा याला मी 15 ते 20 सेकंद मिक्सरमधून ऑन ऑफ करत फिरवून घेतलं. हे बघा एकदम मऊसूत असा गोळा तयार झाला. असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं मिश्रण परफेक्ट झालं आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतलं. फक्त एक बॅच 15 ते 20 सेकंदच ऑन ऑफ करत फिरवून घ्यायची. तर आता हे सगळं मिश्रण मळून पुन्हा एकत्र करूयात. तर आपलं हे गुलाबजामूनचं परफेक्ट मिश्रण तयार झालं आहे. आता याचे गुलाबजामून तयार करायला घेऊ. तर एकसारखे गुलाबजामून येण्यासाठी 2 पद्धती आहेत. पहिली म्हणजे जी तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल, याचा रोल करायचा आणि मग सुरीने काप करायचे. एकसारखे काप केले की सगळे गुलाबजामून अगदी एकसारख्या साईजमध्ये तयार होतात. तर मी याचे काप करून घेतलेत. आता याला सुरुवातीला असं हातावर थोडंसं रगडायचं. हे बघा अशा पद्धतीने रगडलं की याच्यावर एकसुद्धा क्रॅक येत नाही. अगदी छान एकदम मऊसूत असा आपला गुलाबजामूनचा हा गोळा तयार होतो. तर हे बघा याचा गोळा तयार झाला आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीचे पण गुलाबजामून तयार करून घेऊयात. आता गुलाबजामून एकसारखी येण्यासाठी दुसरी पद्धत. आपल्या सगळ्यांच्याच घरांमध्ये असे चमचे असतात, त्याने हे मिश्रण घ्यायचं. एकतर गोल चमचा असतो त्यामुळं गोलाकार आधीच आलेला असतो. तर हे बघा या चमच्याचा वापर करून मी हा गुलाबजामून तयार करून घेतला. आता दुसरा गुलाबजामून पण तयार करून तुम्हाला दाखवते. तर हे बघा दोन्ही गुलाबजामून अगदी एकाच साईजमध्ये आहेत. तर मला ही पद्धत जास्त सोपी वाटते त्यामुळं मी तीच पद्धत वापरून हे सगळे गुलाबजामून तयार करून घेतलेत. खूप मोठे नाहीत, थोडेसे छोटेच, पण 108 गुलाबजामून तयार झाले. आता पाक करायचा आहे पण तोवर यांना झाकून ठेवू म्हणजे हे सुकणार नाहीत. आता पाक बनवण्यासाठी इथं मी हे मोठं पातेलं घेतलं आहे. भांडं असं घ्यायचं की ज्यामध्ये पाक व्यवस्थित उकळला जाईल. आता
साखरेचं प्रमाण किती घ्यायचं, तर आपण या भांड्याने 4 भांडी खवा घेतला होता, जेवढा खवा घेतला आहे त्याच्या 1.5 पट आपल्याला साखर घ्यावी लागते, तर 4 भांडी खवा त्याच्या 1.5 पट म्हणजे 6 भांडी आपल्याला साखर घ्यायची आहे. तर भांड्याने मोजली तर ही 6 भांडी साखर आहे, आणि याचं वजनी प्रमाण म्हणाल तर 1.5 किलो ते 1600 ग्रॅम ही साखर आहे. आता पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं, आपण जेवढी साखर घेतलेली आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी पाणी घालायचं. तर इथं मी 6 भांडी साखरेला 5 भांडी पाणी घालते. आता मी याला गॅसवर चढवलं आहे. सुरुवातीला गॅस मोठाच ठेवून आपल्याला याला साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे. तर हे बघा, 3-4 मिनिटांनी साखर विरघळली की गॅस मोठा ठेवून आता याला उकळी काढू. पाकाला उकळी आली की गॅस मध्यम करायचा आहे, याला एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि 7-8 मिनिटं याला उकळत ठेवायचं आहे. जर पाकाचं प्रमाण कमी असेल तर टायमिंग कमी लागू शकतं. तर 7-8 मिनिट मी याला उकळत ठेवलं होतं, आपला पाक तयार झाला आहे. गुलाबजामूनसाठी आपल्याला घट्ट पाक नको आहे किंवा तारेचा पाक नको आहे, तर आपल्याला पातळच पाक हवा आहे. फक्त तो अगदी पाण्यासारखा नसावा, तर असं बोटावर घेतला तर थोडा चिकटपणा त्याच्यात जाणवला पाहिजे, पण तार अजिबात नको आहे. पाक तयार झाला आहे. या स्टेजला चमचाभर वेलचीपूड घालू शकता. माझ्याकडे सध्या संपली आहे म्हणून मी वापरत नाही आहे. तर हा तयार झालेला पाक मी एका पसरड भांड्यात काढला आहे. कारण गुलाबजामूनची क्वांटिटी जास्त आहे म्हणून मी असं भांडं वापरलं आहे. तुमची क्वांटिटी कमी असेल तर तेच भांडं ठेवू शकता. आता गुलाबजामून तळायचे आहेत. गुलाबजाम तळण्यासाठी कधीही अशी सपाट तळाची कढई वापरायची नाही. एकतर याच्यामध्ये तेल जास्त ओतावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे गुलाबजामून तळाला चपटा होऊन बसू शकतो. त्यापेक्षा आपली नेहमीची अशी गोल तळाची कढई वापरायची, त्याच्यामध्ये गुलाबजाम चपटा होत नाही. शक्यतो छोटी कढई घ्यायची, कारण गुलाबजामून तळताना जर तो व्यवस्थित तेलामध्ये बुडला तर तो नीट तळला जातो. छोटी कढई असेल तर कमी तेलातसुद्धा उंची जास्त मिळते आणि गुलाबजाम व्यवस्थित बुडतो. तर हे बघा, ही माझ्याकडे 1 लिटरची बॉटल आहे, त्याच्यातलं मी 600 ते 650 ग्रॅम तेल घेतलं. आता गुलाबजाम तळताना तेल एकदम हलकं गरम असायला हवं. ते कसं ओळखायचं, मिश्रणातला गोळा तेलामध्ये टाकला की असे हलके बुडबुडे यायला हवे, तेव्हा तेल परफेक्ट तापलं असं समजायचं. जर बुडबुडे जास्त आणि यापेक्षा भरभर आले तर समजायचं तेल जास्त तापलं आहे. जास्त तापलेल्या तेलात गुलाबजाम तळले तर वरून करपतात आणि आतून कच्चे राहतात. तर तेल आपलं परफेक्ट गरम झालं आहे. गॅस कमी करून गुलाबजामून सोडून घेऊयात. एकावेळी खूप गर्दी पण करायची नाही. साधारण मिनिटभराने गुलाबजाम थोडे हार्ड जाणवू लागले की झाऱ्याने मोकळे करून घ्यायचे. याआधी जर झाऱ्या लावला तर गुलाबजामून तुटू शकतात. तर हे बघा, मी यांना मोकळं करून घेतलं आहे. शक्यतो पहिली बॅच तळाला चिकटू शकते, दुसऱ्या बॅचपासून हा प्रॉब्लेम येत नाही. आता आपल्याला गॅस अजिबात कुठेच वाढवायचा नाही. कमी आचेवरच हे गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत आणि झाऱ्याने उलट पालट न करता फक्त याला असं गोल गोल फिरवत राहायचं आहे. तर एकूण 3 ते 4 मिनिटांनी बघा, गुलाबजामूनला एकदम सोनेरी असा कलर आला आहे. हलका सोनेरी आहे, पण याला अजून तळण्याची गरज आहे. तर एकदम कमी गॅसवरच याला अजून तळून घेऊयात. तर अजून 4-5 मिनिटांनी बघा, गुलाबजामूनला हा असा कलर आला आहे आणि हाच परफेक्ट कलर आहे. तर मला असा कलर येण्यासाठी एकदम कमी गॅसवर 8 ते 9 मिनिट लागले. तर पटकन हे गुलाबजामून आपण तेलातनं काढून घेऊयात. तर हे बघा, मी पुन्हा एकदा रंग दाखवते. आपल्याला याच रंगावर गुलाबजामून तळून घ्यायचे आहेत. तर परफेक्ट गुलाबजाम तळून झालेत. हे गरमागरम गुलाबजामून आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहेत. आता गुलाबजाम पाकामध्ये टाकत असताना पाक कसा हवा, तर पाक आपल्याला कोमटही नको किंवा खूप जास्त गरम नको, तर पाक आपल्याला हलका गरम पाहिजे. हलका गरम पाक म्हणजे आपण बोट बुडवल्यानंतर याचा चटका बसतो पण हात भाजत नाही, असा गरम हवा. तर हे गरमागरम गुलाबजामून आपल्या हलक्या गरम पाकामध्ये टाकायचे आणि थोडंसं ढवळून घ्यायचं. जर पाक खूप जास्त गरम असेल तर गुलाबजामून पटकन पाक शोषून घेतात आणि त्याचे तुकडे पडतात. तर याला थोडंसं ढवळून घेऊयात आणि अशाच पद्धतीनं इथं मी सगळे गुलाबजामून थोडे थोडे करून या पाकामध्ये तळून टाकलेले आहेत. फक्त प्रत्येक बॅच टाकल्यानंतर गुलाबजामून हलक्या हाताने ढवळून घ्यायचे, म्हणजे मग पाक सगळ्या गुलाबजामूनमध्ये एकसारखा शोषला जातो. तर सगळे गुलाबजामून टाकून झाले की याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला 6 ते 7 तास मुरवत ठेवायचं. 6 ते 7 तास झालेले आहेत. आपले गुलाबजामून छान मुरलेले आहेत. आता यामध्ये तुम्हाला काही डार्क कलरचे गुलाबजामून दिसतील तर मी मुद्दामहून काही गुलाबजामून डार्क रंगावर तळले होते, कारण मला असे गुलाबजामून आवडतात म्हणून माझ्यासाठी मी थोडे असे तळले. तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही पण तळू शकता. तर असे डार्क तळले आहेत तरी पण बघा एकदम सॉफ्ट आहेत. फक्त कस्टमरला द्यायचे असतील किंवा तुमची ऑर्डर असेल, गेस्ट येणार असतील, तर असे गुलाबजामून तळू नका. मला आवडतात म्हणून मी तळले आहेत. तर असे डार्क तळून पण बघा, पाक आतपर्यंत मुरलेला आहे आणि एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आणि दुसरा गुलाबजामून तुम्हाला दाखवते, जो मी तुम्हाला तळतानाचा रंग दाखवला तो
तो गुलाबजामून, तर हे तुम्ही ऑर्डरसाठी किंवा पाहुणे येणार असतील तर अशाच रंगावर तळायचे, डार्क तळायचे नाही आहेत. तर हे बघा एकदम सॉफ्ट आणि ज्युसी झालेले आहेत. हा पण मी तुम्हाला कापून दाखवते. इतका पटकन कापला जातो आहे आणि आतपर्यंत तळला गेलेला आहे आणि पाकही एकदम परफेक्ट याच्यामध्ये मुरलेला आहे. तर अशा पद्धतीने इथं मी खाव्याचे गुलाबजामून करताना कोणती कोणती काळजी घ्यायची, साईज कशी परफेक्ट आणायची, तळायचं कसं, पाक कितपत गरम हवा, या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या. तर तुम्ही पण इथं सांगितलेला टिप फॉलो केला तर पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्हाला पण असेच परफेक्ट गुलाबजामून तयार करता येतील. तर आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.